नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे शनिवार, अर्थात स्पेशल सॅटर्डेचा दिवस. आणि तसा स्पेशल विषय आज निवडलाय, आणि तो म्हणजे परिपूर्ण असणारा एक व्यायाम प्रकार म्हणजेच सूर्यनमस्कार. ह्यात केवळ वेगवेगळी आसनं होतात किंवा श्वसनावर लक्ष केंद्रित केलं जातं, मंत्र म्हणले जातात एवढंच नाही, तर हे एक परिपूर्ण पद्धतीचा व्यायाम प्रकार आहे ज्याने तुमच्या शरीराला आणि मनाला दोन्हीलाही अत्यंत हितकारक गोष्टी घडतात. अर्थात ह्यात नियमितता हवी. एक दिवस 18 सूर्यनमस्कार घातले, एक दिवस एकही नाही घातला, असं करून हे फायदे होणार नाहीत. तर आजच्या भागात बघूया सूर्यनमस्काराचं महत्व काय, कधी घालावेत, कोणी घालावेत, किती घालावेत, आणि काही नियम आहेत का, त्यातून काय काय फायदे मिळणार आहेत ते, आणि म्हणजेच पुढच्या भागामध्ये आपल्याला योग्य पद्धतीने शास्त्रोक्त सूर्यनमस्कार कसा करता येईल हे शिकता येऊ शकेल. योगशास्त्र आणि आयुर्वेद ही अगदी एकत्र हातात हात घालून पुढे जाणारे शास्त्र आहेत. योगशास्त्राची सुरुवात करताना, अभ्यासाची सुरुवात करताना थोडंसं बेसिक स्ट्रेचेस किंवा वॉर्मअप करून मग सुरुवात करावी, म्हणजेच तुम्हाला त्रास होणार नाही. सूर्यनमस्कार कधी घालावेत? आयडियली अर्थातच सूर्योदयाच्या वेळेस, पण काहींना विशेषतः स्त्रियांना सकाळची वेळ गडबडीची असते आणि मग त्यावेळेस नाहीच झाले मग सोडून दिले असं न करता तुम्ही दिवसभरात कधीही वेळ काढून सूर्यनमस्कार आवर्जून करावेत. फक्त एक गोष्टीचा नियम लक्षात ठेवायचा की सूर्यनमस्कार घालण्याआधी किंवा कुठलाही व्यायाम प्रकार करण्याआधी 1.5 तास काहीही सॉलिड फूड खाल्लेलं नसावं. म्हणजेच जेवल्या व्यायाम करायचा नाहीये, एरवी तुम्ही दिवसभरात कधीही सूर्यनमस्कारासाठी थोडासा वेळ नक्की काढू शकाल. योगाभ्यासाची सुरुवात करण्याआधी आवर्जून हे दोन श्लोक म्हणावेत, 3 वेळेस ओंकार म्हणावा. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिम प्राञ्जलिरानतोऽस्मी आबाहु पुरुषाकारम शंख चक्रासि धारिणम सहस्र शिरसं श्वेतं प्रणमामि पतंजलिम. सूर्यनमस्कार किती करावेत? तर सुरुवात करताना 1 पासून सुरुवात करा. तुम्ही म्हणाल आम्ही 10-12 सहज घालू शकू, 18 सूर्यनमस्कार घालू शकू. नियमित घालत असाल तर नक्की कंटिन्यू करा, पण जर नव्याने सुरुवात करणार असाल तर 1 पासून सुरू करा आणि दररोज 1-1 वाढवा. मग 6 सूर्यनमस्कार झाल्यावर सलग आठवडाभर रोज 6 सूर्यनमस्कार घाला. त्याची तुमच्या शरीराला सवय होऊ द्या. मग तुम्ही हळूहळू पुन्हा 1-1 वाढवत 12 पर्यंत पोचा. जर तुम्ही स्वस्थ व्यक्ती असाल, तुम्हाला कुठलाही विशेष आजार, तुमचा अपघात झालेला नसेल, तर स्वस्थ व्यक्तींनी 12 किंवा 18 सूर्यनमस्कार वयाचा विचार करून, प्रकृतीचा विचार करून, आपल्या फिजिकल कंडिशनचा विचार करून अमक ठरवायला हरकत नाही, पण 12 किंवा 18 सूर्यनमस्कारही पुरेसे असतात. अर्थात जी तरुण मुले आहेत ज्यांना शरीर आणखीन बळकट करायचे, ते 108 सूर्यनमस्कारही नक्की घालू शकतात. पण जर तुम्हाला केवळ फिटनेस मेंटेन करायचा आहे, स्वस्थ राहायचं आहे, तर 12 किंवा 18 सूर्यनमस्कार नियमित घाला. नियमिततेने तुम्हाला ते फायदे जास्त पटीत मिळतील. बरं, आणखीन एक टिप. अनेकांना सध्या असं वाटतं की खूप वेगात सूर्यनमस्कार घातला म्हणजेच उत्तम, तर असं नाहीये. तुम्ही प्रत्येक आसन नीट पद्धतीने केलं, असे फक्त 5 सूर्यनमस्कार घातले तरीही हरकत नाही, पण प्रत्येक आसन स्थितीत नीट होल्ड करा. स्थिर सुखम आसनम हे लक्षात घेऊन तुम्ही जर मनापासून फक्त 5च सूर्यनमस्कार केले तरीही तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. घाईघाईत 18 करण्यापेक्षा नित्य नियमितपणे नीट 5 सूर्यनमस्कार किंवा 6 सूर्यनमस्कार करा, तुम्हाला त्याचे फायदे नक्की मिळतील. सूर्यनमस्कार कोणी करायचे? तर आबालवृद्ध सगळ्यांना उपयोगी ठरतीलच, फक्त गर्भिणींनी करायचे नाहीयेत. ज्यांची नुकती डिलिव्हरी झाली आहे, अगदीच नुकती डिलिव्हरी झाली असेल तर थांबा, नीट वेळ देऊन मग सूर्यनमस्कार सुरू करा. पण बाळंतिणींना नंतर उत्तम पर्याय आहे व्यायामाचा, म्हणजेच सूर्यनमस्कार, कारण त्याची तुमची फ्लेक्झिबिलिटी पण चांगली टिकून येते. जे खूप ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यापैकी कोणाला जर मणक्याचा काही आजार असेल, विशेष जर काही रॉड असेल, कुठलीही सर्जरी झाली असेल, तर अशांनी तज्ज्ञ वैद्यांचा किंवा योग प्रशिक्षकांचा सल्ला घेतल्याशिवाय उगाचच आपण सूर्यनमस्कार करायला जाऊ नका.
जर तुम्हाला युटेराईन प्रोलॅप्स असेल किंवा कुठल्याही स्वरूपाचा हार्निया असेल तर थोडंसं काळजी घेऊन ही आसनं करावी लागतात. तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या हाताखाली त्यांच्या समोरच ही करावी, परस्पर कुठलीच आसनं करू नयेत. अन्यथा सगळ्या वयोगटांसाठी सहज सोपा व्यायाम बरं कुठेही होऊ शकतो. म्हणजे तुम्ही आज इथे आहात, जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठे गेलात, तरीही कुठलंही इक्विपमेंट न लागता सहज सोपा आणि सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार. आणि हो, स्त्रियांनी मासिक पाळी चालू असताना सूर्यनमस्कार घालू नयेत. शीर्षासन, सर्वांगासन अशी इन्व्हर्जन कुठलीही आसनं पण करू नयेत. त्या काळामध्ये केवळ चालणं, सपाट रस्त्यावर चालणं किंवा बेसिक स्ट्रेचेस करायला हरकत नाही, कुठलाही स्टिम्युलस देऊ नका. सो अदरवाइज एरवी आयुष्यभर करायला उत्तम व्यायाम प्रकार म्हणजेच सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार करताना आपोआप वेगवेगळी आसनं त्या क्रमात केली जातात. म्हणजेच नमस्कार समस्थिती असेल, ऊर्ध्व हस्तासन असेल, उत्तानासन असेल, अधोमुख श्वानासन असेल, ऊर्ध्वमुख श्वानासन असेल, चतुरंग दंडासन असेल, उत्तानासन असेल, अशी वेगवेगळी आसनं सलग त्या क्रमाला करण्याला खूप महत्व आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरात लवचिकता वाढते, स्ट्रेंथ येते, कोअर स्ट्रेंथ तयार होते. चतुरंग दंडासन करताना आपोआप बॅलन्स करणं, स्वतःच्या शरीराची जाणीव होणं या गोष्टी घडतात. आणि सूर्यनमस्कार करताना श्वास कधी घ्यायचा, श्वास कधी सोडायचा, इनहेल कधी, एक्झेल कधी हे समजून घेणं पण खूप महत्वाचं आहे. कारण अगदी साध्या पद्धतीने सूर्यनमस्कार लहानपणापासून आपण शिकतो, पण जर नीट योग्य पद्धतीने सूर्यनमस्कार करायचा असेल तेव्हा कधी श्वास घ्यायचा, कधी सोडायचा, एखाद्या आसनामध्ये काय नाही करायचं, काय करायचं हे समजून घेणं, हे बारकावे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच पुढच्या भागामध्ये आम्ही लाईव्ह डेमो दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर या बारीक सारीक टिप्स पण सांगणार आहोत. सूर्यनमस्काराचे फायदे लक्षात घेताना जाणवतं की त्याच्याने फ्लेक्झिबिलिटी नक्कीच वाढते, स्ट्रेंथ सुधारते, कोअर स्ट्रेंथ येते. पण त्याचबरोबर एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे लहान वयात जर सूर्यनमस्कार केले तर त्याचा उंची वाढायला फार फायदा होताना दिसतो. कारण ह्याच्यामध्ये प्रॉपर स्ट्रेच बसतो शरीराला. ऊर्ध्व हस्तासन असेल, उत्तानासन असेल, अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन ह्या सगळ्यामध्ये तुमच्या मणक्याला स्ट्रेच बसतो, लॉंग बोन्सना स्ट्रेंथ यायला मदत होते, मसल्सचा टोन सुधारतो. आणि म्हणूनच लहान मुलांनी आवर्जून सूर्यनमस्कार नियमितपणे घातले पाहिजेत. तरुण वयात विशेषतः स्त्रियांनी, म्हणजे तरुण तरुणींनी आवर्जून मासिक पाळी नीट राहावी, नियमित राहावी, पेनलेस असावी. म्हणजे पोट दुखतंय, कंबर दुखते हे जर व्हायला नको असेल, क्लॉट्स जायला नको असतील, योग्य पद्धतीने तुमचं ओव्ह्युलेशन व्हायला असेल, हॉर्मोन्स नीट राहायला हवे असतील, मूड स्विंग्स व्हायला नको असतील, तर ह्यासाठी केवळ नियमित सूर्यनमस्कार घाला. ह्या सगळ्या तक्रारी आपोआप दूर होतील. याचं कारण जेव्हा सूर्यनमस्कार करतो त्यावेळेस आपल्याला मान ताणते तेव्हा थायरॉइड स्टिम्युलेट होतं. जेव्हा तुम्हाला ऊर्ध्व मुख श्वानासन, अधोमुख श्वानासन ह्या तुम्ही वेगवेगळ्या आसनांमध्ये जाता तेव्हा तुमच्या ओव्हरीजना परफेक्ट स्टिम्युलेशन मिळतं. आणि म्हणूनच ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, पीसीओडीचा त्रास आहे, अशा मुलींनी विशेष करून नियमितपणे चालणं आणि नियमितपणे सूर्यनमस्कार घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. सूर्यनमस्कार करताना 12 हा आकडा उत्तम आहे. याचं कारण सूर्याची वेगवेगळी 12 नावं दिली आहेत, ज्यांचा उच्चार करून ओम सूर्याय नमहा, ओम मित्राय नमहा, ओम रवये नमहा असं म्हणत म्हणत तो मंत्र म्हणून तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता. सुरुवातीला पाठ होईपर्यंत याचा एक चार्ट काढून तुम्ही लिस्ट समोर कपाटावर किंवा भिंतीवर लावू शकता आणि ते बघून तुम्ही म्हणू शकता. सूर्य ही तेजाची देवता आहे, तेज महाभूताची देवता आहे, एनर्जी सोर्स आहे आपल्या सगळ्यांसाठीच, लाईफ आहे. आणि म्हणूनच सूर्योपासना म्हणजेच बलोपासना, तेजाची उपासना अत्यंत गरजेची आहे. बघूयात कुठली कुठली 12 नावं आहेत ती. ओम मित्राय नमहा, ओम रवये नमहा, ओम सूर्याय नमहा, ओम भानवे नमहा, ओम खगाय नमहा, ओम पूष्णे नमहा, ओम हिरण्यगर्भाय नमहा, ओम मरीचये नमहा, ओम आदित्याय नमहा, ओम सवित्रे नमहा, ओम अर्काय नमहा, ओम भास्कराय नमहा. ह्या 12 नावांचा उच्चार करून 12 सूर्यनमस्कार तुम्ही नियमितपणे 12 ही महिने घातलेत तर मला खात्री आहे
तुम्हाला केवळ दीर्घायुष्य नाही तर सुखायु मिळेल, आरोग्यवान असं दीर्घायुष्य लाभेल। जवळजवळ 12 वर्षांनी तरुण दिसायला लागा। नियमितपणे सूर्यनमस्कार घालणं हे अनेकांच्या परफेक्ट हॅपी एजिंगचं सिक्रेट म्हणून सांगितलं जातं। आपल्याकडे असणारा हा पारंपरिक व्यायाम प्रकार ज्यात शारीरिक मानसिक दोन्ही आरोग्याची काळजी घेतली जाते, मनाला शांतता मिळते, शरीराला स्टेबिलिटी येते, असे अनेक फायदे आहेत। मला खात्री आहे तुम्ही नियमितपणे सूर्यनमस्कार कराल आणि त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल, ताकद मिळेल, फिटनेस टिकून राहील। एवढे सगळे फायदे लक्षात घेतल्यानंतर आता एक्झॅक्टली सूर्यनमस्कार कसे घालायचे, त्यातल्या श्वासोश्वासाच्या टेक्निक बद्दल बघूया, काही टिप्स बद्दल बघूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक।